जळगाव तालुक्यात प्रथमच MD होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर रुकया सूरज मुलानी आपल्या सेवेत घेऊन आल्या आहेत होमिओपॅथिक उपचार पद्धती. यामध्ये महिलांचे आजार, पोटाचे आजार, ब्लड प्रेशर, नैराश्य, दमा, त्वचा रोग, लहान मुलांचे आजार, वृद्धापकालीन समस्या, ताणतणाव नियंत्रण, वजन वाढणे किंवा कमी करणे, अर्धांगवाद, फुफ्फुसाचे आजार, सांधेदुखी, लट्टपणा, थायरॉइड, मधुमेह, स्मरणशक्ती वाढवणे, डाएट मॅनेजमेंट, न्यूट्रिशन अशा सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य ती उपचार पद्धती प्रभावी, पूर्णपणे सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करणारी असल्याने आजच संपर्क करा. आमचा पत्ता सह्याद्री टॉकीज समोर कराडविटा रोड विद्यानगर कडेगाव. डॉक्टर रुकया सूरज मुलांनी MD होमिओपॅथी पुणे. DNYS DMS DIHM मोबाईल नंबर 9637445975. कोरोनाच्या संकट काळात पुण्यातील महिलेला प्लाझ्मा उपलब्ध करून देणारे कडेगाव मधील पैलवान संदीप रासकर यांचे सर्वत्र कौतुक. एकीकडे जग कोरोनाशी झुंज देत असताना माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. अशा या महाभयंकर परिस्थितीतही नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पैलवान संदीप रासकर यांना पुणे येथे एका महिलेला प्लाझ्मा आवश्यक असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ त्या महिलेला प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. नमस्कार, माझे नाव रिहाना नासिर शेख, हे नायगाव पोलीस मुख्यालय येथे कार्यरत आहे. आज मरोळ पोलीस कॅम्प येथून एका महिला पोलीस शिपाई शिंदे यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की माझ्या सासूबाई पुणे येथे ॲडमिट आहेत आणि त्यांना ओ पॉझिटिव्ह प्लाझ्माची अत्यंत गरज आहे. आज मी एक स्टेटस ठेवलं होतं, आत्तापर्यंत मी मुंबई पोलीस तसेच इतर नागरिकांना आत्तापर्यंत मी 35 प्लाझ्मा अवेलेबल करून दिलेले आहेत. तर माझ्या मामाचा मुलगा आहे, त्याचा मित्र आहे इंद्राचा मित्र जो आहे अक्षय, त्याने मला स्टेटसला माझा लाईक केला आणि मग मला बोले की मॅडम तुम्हाला पुण्याला जर प्लाझ्माची गरज लागली तर संदीप रासकर म्हणून आपले कडेगावचे आहेत, त्यांना तुम्ही कधीही कॉल करा, ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. आणि अनायसे मला फोन आला की ओ पॉझिटिव्ह प्लाझ्मा हवा आहे ते पण पुण्याला, तर मलाही चान्स मिळाला. मग मी लगेच तात्काळ त्यांना फोन लावला संदीप रासकर यांना आणि त्यांना मी सांगितलं मी मुंबई पोलीस दलामध्ये आहे, असं असं आहे माझं गाव, पण मी गावचं नाव सांगितलं मुक्काम पोस्ट पुसे सावळी तालुका खटाव जिल्हा सातारा. तर सर म्हटलं मला प्लाझ्माची अत्यंत गरज आहे, एक मुंबई पोलीसमध्ये एक महिला आहे, त्याच्या सासूबाईंसाठी प्लाझ्माची अत्यंत गरज आहे, ओ पॉझिटिव्ह मला प्लाझ्मा आपण अवेलेबल करून द्याल काय. त्यांनी क्षणाचाही विचार न करता तात्काळ मला होकार दिला आणि ते बोले की ठीक आहे मॅडम मी लगेच तात्काळ तुम्हाला अवेलेबल करून देतो. कडेगावचे ते प्रॉपर कडेगावचे आहेत अक्षय धसके, यांच्यामुळे मला संदीप रासकर श्री संदीप रासकर यांचा नंबर मिळाला आणि त्यांनी तात्काळ मुंबई पोलिसांना लगेच प्लाझ्मा अवेलेबल करून दिला. त्यांच्या मुंबई पोलिसांची महिला त्यांच्या नातेवाईकांना अवेलेबल करून दिला, त्याबद्दल मी त्यांची शतशः आभारी आहे. तसेच मी कडेगाव येथील जनतेलाही आवाहन करते की एवढे चांगले सुपुत्र तुमच्या गावामध्ये आहेत आणि ते तात्काळ एवढ्या लवकर आपल्याला मदत करतात म्हणजे त्याबद्दल मी कडेगाववासियांचंही आभार मानते आणि कडेगावातील जनता तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझं एक आवाहन आहे की तुम्ही सगळ्यांनी प्लाझ्मा दान करा. 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर प्लाझ्मामधून तुम्ही बरे होऊन आल्यानंतर प्लीज प्लाझ्मा दान करा आणि कोणाचेही जीव वाचवा, एवढेच मी तुम्हाला विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पैलवान संदीप आनंदराव रासकर, माझं गाव कडेगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. मी पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात कोच म्हणून असतो आहे काका पवारांच्या मार्गदर्शनाखाली. कोरोनाचं फार मोठं संकट आहे. मला न्यूजवाल्यांनी विचारलं की पोलीस खात्यातील शेख मॅडमना तुम्ही प्लाझ्मा दिला, क्षणाचाही न विचार करता लगेच देतो म्हणून सांगितलं. तर आपल्यासाठी अहोरात्र झटणारी पोलीस खातं असेल, सिस्टर असतील, डॉक्टर असतील, इतर सेवक असतील, त्यांच्यासाठी आपण मदत करणं आपलं देणं आहे. पण मी एक सांगतो की आजची परिस्थिती पुण्यातील पाहिली तर प्रेत जाळणारी सुद्धा लोक थकून गेलेत. एका मशानभूमीत 10-10, 20-20 प्रेत जळायला लागलेत. तर तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि एक सांगतो की 20-22 वर्षा पुढची लोकांना वाटते की आम्हाला काही होत नाही, हा चुकीचा भ्रम आहे. तिथून पुढचे मुलं माझे सहकारी मला सोडून गेलेले आहेत, फार मोठं दुःख आहे. कुटुंबाला स्वतःच्या मुलाची, बहिणीची, भावाची प्रेत
तोंडसुद्धा पाहता येत नाही अशी परिस्थिती आहे. आवर्जून सांगतो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, मोकाट फिरू नका, करमत नसेल तर शेतात जावा. पण तुम्ही आत्ता वाचला तर तुमचं कुटुंब वाचलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.